नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो समोर एक दोन दिवसावरती पोळा आलेला आहे आणि पोळ्याची अमावशा जी असते ती लष्करी आळी त्याचबरोबर सेंद्रिय गुलाबी बोंडाळी कापसावरील जी बोंडाळी असते तर तिच्या कंट्रोलसाठी ही पोळ्याची अमावस्या जी असते ती खूप महत्त्वपूर्ण असते त्या दिवशी जर आपण फवारणी केली पोळ्याच्या एक दोन दिवस अगोदर किंवा पोळ्याच्या दिवशी किंवा एक दोन दिवस नंतर तर या फवारणीने आपल्याला बऱ्यापैकी सेंद्रिय गुलाबी बोंडाळीवरती जे आहे तो नियंत्रण आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळवत आणि खूप कमी खर्चात हा या एक स्टेजमध्ये जर आपण एक स्प्रे घेतला अळीसाठी तर जवळपास नव्वद टक्क्यापर्यंत आपण बोंडाळीवर जे आहे ते नियंत्रण शंभर टक्के मिळवू शकतो आणि हा जर स्प्रे चुकला या स्टेजमध्ये काय होतं कि की भरपूर पीक जे आहे ते पाते आणि फुलाच्या अवस्थेमध्ये असतं आणि या अवस्थेमध्येच जर आपण स्प्रे घेतला तर आपल्याला चांगल्यापैकी आळीवरती नियंत्रण मिळवता येते तर मित्रांनो त्या महत्त्वाचा विषय असा येतो की आपल्याला स्प्रे तर घ्यायचा तर त्या कोणता घ्यावा लागेल त्याचबरोबर आता या स्टेजमध्ये कोणकोणते कीड जे आहे ते कापूस पिकावरती येत असतात आणि आपल्याला त्याच्यावर कोणत्या औषधाचा स्प्रे घेऊन आपल्याला त्याच्यावर कंट्रोल हा मिळवता येऊ शकतो तर सर्वप्रथम रोग कीड जी म्हणाल तर आता सध्या या स्टेजमध्ये फक्त थोड्याफार प्रमाणामध्ये थ्रिप्स हा दिसून येतो आणि पांढरी माशी जी आहे तर इथून पुढे वाढण्याची शक्यताही असते तर त्या नियंत्रणासाठी आपण सरळ सरळ जास्त दुसरं कोणतीही फवारणी न घेता डायफिथरॉन पन्नास डब्ल्यू पी आ, हा कंटेंट असणारा कोणताही मार्केटमधून औषध घ्यायचं आहे जसं की मार्केटमध्ये पोलो पेगासेस पोलोजॅप आणि इतर बऱ्याचशा नावांनी इतर कंपन्यांचे प्रोडक्ट आहे तर तुम्ही कोणतंही डायफितरॉन पन्नास टक्के असणारं कंटेन असणारं घेऊ शकता आणि त्यांनी तुम्हाला थ्रिप्स पांढरी माशी या इतर ती सर्व कीटकावरती तुम्हाला नियंत्रण यामधून मिळेल त्याचबरोबर आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे आळीचा तर तो कंट्रोल करण्यासाठी आपल्याला एक कीटकनाशक घेणं गरजेचं आहे तर ते कीटकनाशक कोणतं घ्यावं कीटकनाशक घेत असताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी तर कीटकनाशक घेत असताना नुसतं कीटकनाशक असणारा कंटेन असणारं कोणतंही औषध तुम्हाला घ्यायचं नाही आहे त्याचबरोबर मिक्समध्ये अंडीनाशक असणारा सुद्धा कंटेन आपल्याला घ्यायचं आहे तर कीटना कीटकनाशक कित प्लस अंडीनाशक असणारं जसं की तुम्ही प्रोपेक्स घ्याल तर हे कीटकनाशक आहे आणि प्रोपेक्स सुपर घ्याल तर त्यामध्ये अंडेनाशकसुद्धा येतं सायपर मिथ्रीन येतं त्यामध्ये पाच टक्के तर सायपर मिथ्रीन डेल्टा मिथ्रीन असे जे कंटेन असणारे आहे पाच मध्ये जवळपास राहतात अंडीनाशक किंवा विशिष्ट तुम्ही कोणतंही कीटकनाशक घेऊन आणि त्यासोबत त्यात मिक्स करण्यासाठी अंडीनाशक हे घेणं खूप गरजे आहे कारण अंडीनाशकाची या स्टेजमध्ये आळीच्या म्हणजे आमवशाच्या स्टेजमध्ये जे आहे त्या आळी अंडे घालत असते आणि आपण जर नुसतं कीटकनाशक घेतलं तर ती आळी तर मळते पण एक सात आठ दिवसाने पुन्हा आपल्याला त्या अंड्यांमधून निघणारी जी आळी आहे तर तिला सामोरं जावं लागतं आणि ती आळीचं आपल्याला सायकल जी आहे ती ब्रेक करता येत नाही त्यामुळे आपल्याला कीटकनाशकासोबत अंडीनाशकसुद्धा घेणे खूप खूप महत्त्वाचे आहे आ, तर अशा पद्धतीने तुम्ही कीटकनाशक कोणताही वापरा परंतु त्यात शंभर टक्के अंडेनाशकाचा वापर करा जेणेकरून आपल्याला जवळपास जास्त काळ म्हणजे पंधरा दिवसापर्यंत आपल्याला त्याचं नियंत्रण जे आहे ते मिळवता येईल आणि पंधरा दिवसाचा काल उलटला एकदा बोंडा या पात्याचं रूपांतर किंवा फुलाचं रूपांतर बोंडामध्ये झालं तर आपल्याला काही एक फरक पडत नाही कारण की सेंद्रिय गुलाबी बोंडाळी जी असते तर ती फुला म्हणजे पात्यापासूनच फुलामध्ये जाते आणि फुलातूनच तिचं अंडे जे आहे तर ते बोंडामध्ये जात असतात तर आपण जर अंडीनाशकचा वापर केला तर निश्चितच ते अंडे नष्ट होतात आणि आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बोंडाळीचा प्रादुर्भाव जो आहे तो येत नाही तर मित्रांनो अशा पद्धतीचं आपलं नियोजन जे आहे तर ते पोळ्याची फवारणीमध्ये आपल्याला करायचं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांना पण शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर येणारा बेल आयकॉन पण टच करा जेणेकरून यानंतर टाकले जाणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील धन्यवाद आभा